लोकधारा या मालिके अंतर्गत जो विषय मी आज घेऊन आलेले आहे तो विषय म्हणजे विस्मृतीच्या उंबरठ्यावर असलेले एक लोकनृत्य धनगरी फुगडी. गावडा, कुणबी, वेळी आणि धनगर हे या भूमीचे भूमिपुत्र. रानोमाळ, डोंगर दरे भटकणारे. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात त्यांचं जीवन बदललेलं आहे. बदलत्या प्रवाहाशी समरस होताना त्यांना खडतर त्रास सहन करावे लागतात. पण तरीसुद्धा रूढी, परंपरा, रिवाज या सगळ्यांचं जतन या समाजाने आजपर्यंत केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण धनगर समाजाचा विचार करतो, त्यातही धनगरी लोकनृत्यांचा विचार करतो, तेव्हा त्यांच्या महिला आपल्या डोळ्यासमोर येतात आणि मग आठवत जाते की त्यांची लोकसंस्कृती. आणि ही लोकसंस्कृती एक वेगळं वैशिष्ट्य घेऊन अवतरलेली आहे आणि ती म्हणजेच धनगरी फुगडी. याच्यामध्ये जरी वेगळेपणा असला तरी सुद्धा घर, संसार, कुटुंब, मुलं या सगळ्याभोवती तिची गुंतवण वाढलेली दिसते. कुटुंबासाठी राबराब राबणे हे तिचं दैनंदिनचं जीवनव्रत आहे आणि हे सगळं करत असताना तिच्या एकंदरीत जगण्यामध्ये जी कलासक्त वृत्ती आहे किंवा ताल, लय जो तिच्या अंगातच लिहिलेला आहे ती त्यांच्यामध्ये सातत्याने दिसते. आणि जेव्हा त्यांचं लोकनृत्य फुगडी हे अनुभवतो आपण तेव्हा त्या फुगडीमधून सुद्धा त्यांचं जगण्याचं प्रतिबिंब जे आहे ते आपल्याला अनुभवता येतं. सूर, ताल, लय हे धनगरी स्त्री
यांच्या व्यक्तिमत्वातच लिहिलेले आहे. रानावनामध्ये म्हशी बोकडासंगे फिरताना निसर्ग आणि जनावरे यांच्याशी समरसता त्यांनी अनुभवली आणि ती समरसता त्यांच्या फुगडीमधून आपल्याला दिसते. या फुगडीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी पारंपरिक फुगडी आहे ती पारंपरिक फुगडी टाळ्या विरहित होती. त्या फुगडीचे वैविध्यपूर्ण प्रकार होते. त्याच्यामध्ये एडेन फुगडी, झेमाडो, वाकून फुगडी असे विविध प्रकार. परंतु काळाच्या ओघात हे अवघे काहीच प्रकार आज आपल्याला दिसतात. आणि या प्रकारामधून जी फुगडी सादर केली जाते त्या फुगडीमध्ये सुद्धा अन्य समाजातील फुगड्यांचा प्रभाव जाणवतो. हे असे जरी असले तरी सुद्धा ही फुगडी लक्षवेधक ठरते. या फुगडीचं वेगळेपण अन्य फुगड्यामधूनही आपल्याला सतत जाणवत राहतं. खडकचं पाणीने डोंगरचा पाला, डोंगरचा पाला, दे दादा राजाळे म्हस, राजाळे म्हस, डोंगरचा पाला, डोंगरचा पाला, खडकचं पाणी ग डोंगरचा पाला, डोंगरचा पाला, माझ्या गडोईचा टपोर गेला, टपोर गेला, माझ्या गडोईचा टपोर गेला, टपोर गेला, दे दादा दे दादा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या फुगडीमधून जाणवणाऱ्या हस्तमुद्रा आणि भावमुद्रा. या भावमुद्रा किंवा हस्तमुद्रा जर आपण बघितल्या तर लक्षात येतं की धनगरी स्त्री जिचं नातं या म्हशींशी आहे, बोकडांसंगी आहे, निसर्गाशी आहे, ते नातं प्रसंगी मानवी नात्यापेक्षा सुद्धा खूप श्रेष्ठ असं आहे. आणि त्याचंच प्रतिबिंब या हस्तमुद्रामधून, या भावमुद्रामधून पडलेलं आपल्याला दिसतं. आणि हे सगळं अनुभवताना ह्या महिलाने जे माती आणि संस्कृती याच्याशी जे एक वेगळेपण कायमस्वरूपी जतन केलेलं आहे त्याचं प्रतिबिंब या फुगडी गीतामधून दिसल्याशिवाय राहत नाही. त्यांची लवचिकता, पदज्ञास, अंगामध्ये असलेली लय आणि एकंदरीतच जो उत्कृष्ट असा आविष्कार आहे तो आविष्कार तर इथं दिसतोच, परंतु त्यांच्या दागिन्यांचं वेगळेपण, त्यांची वेशभूषा यामधून सुद्धा ही फुगडी वेगळ्या पद्धतीची आहे हे आपल्या लक्षामध्ये सहज येते. धनगर समाजाचा महत्त्वाचा उत्सव म्हणजे दसरोत्सव. आणि या दसरोत्सवाच्या मांडावरती पूर्वी जुन्या जाणत्या स्त्रिया ह्या धनगरी फुगडी घालायच्या, तो जागर त्या करायच्या. आज काळाच्या प्रवाहामध्ये ही फुगडी जरी लुप्त होत असली तरी सुद्धा तरुण मुले पुढे येत आहेत ही फुगडी घालण्यासाठी. या फुगडीवरती अन्य समाजाचा प्रभाव दिसतो खरा, पण तरीही ही फुगडी या तरुण मुलीने पुढे प्रवाहित केलेली आहे आणि ही मोठी आनंदाची आणि सकारात्मक अशी गोष्ट आहे. फुगडी सादर करताना ते त्यांची वेशभूषा, त्यांचे अलंकार खूप वेगळे आहेत. गळ्यात विविध रंगांच्या माळा घालतात, त्यात मंगळसूत्र, काळ्या पांढऱ्या लाल मण्यांची चिटपिटी, गळसोळी, गुंजा गळसोळी, त्याच्यामध्ये तांबडे मणी मोठ्या प्रमाणात असतात आणि मोठ्या मण्यांची माळाही असते. नाकात मोती घातला जातो, तसेच कानात बुगडी, कापा, डाळिंबी, पुतळे, पवान, दुल्लडी, हातामध्ये तोटमण, बावकुरे, पाटली, तसेच पायामध्ये एर, अंगठी, बोटात गेनी आणि मासो, आणि त्याचबरोबर केसामध्ये विविध तऱ्हेची फुलेसुद्धा माळी जातात. आणि हे सगळं करून कपाळावर आडवी चिरी जी आहे ते आडवी चिरी लावली जाते. कापड नेसण्याची धनगरी स्त्रीची वैशिष्ट्यपूर्ण अशी पद्धती आहे. ढोपराच्या वर ते कापड नेसतात, मागाहून घट्ट कासोटा, लांब पदर आणि तो पदर पुढ्यात आणून कमरेला खोचला जातो. अंगात चोळी, अशा तऱ्हेने तिथे कापड नेसण्याची पद्धती आहे.
पांढरी फुगडी ही आज विस्मृतीच्या उंबरठ्यावर आहे. काळाच्या प्रवाहात तिचं वैविध्य, तिचं वैशिष्ट्य आज हळूहळू लुप्त होत चाललेलं आहे. तरुण पिढीला धनगरी फुगडी तिच्या पारंपरिक वैशिष्ट्यांसह ती टिकवून ठेवणं याच्याविषयी विशेष रुची वाटत नाहीये. आणि जी फुगडी लोकोत्सव स्पर्धा याच्यामधून सादर केली जाते त्या फुगडीवरती अन्य समाजाच्या फुगडीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. आज भुईपाल सत्तरी सारख्या ठिकाणी नागी वरप, काणकोण पाडी येथील बमी यमकर यासारख्या ज्यांची वय आता 80 आणि त्याही पेक्षा जास्त झालेले आहे अशा लोक कलाकार स्त्रिया आजही या समाजामध्ये आहेत, ज्यांच्याकडे बसून या फुगडी विषयीचं अधिक माहिती, अधिक संशोधन आपण करू शकतो. तसेच पेडणे, सत्तरी, डिचोली, काणकोण, धारबांदोडा या तालुक्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी असे लोकसंस्कृतीतील नंदादीप आपल्याला आढळत राहतात. या फुगडीमध्ये संशोधन करणं, अभ्यास करणं ही काळाची गरज आहे. या फुगडीचं वैशिष्ट्य टिकून ठेवणं ही या समाजाची मोठी शान आहे आणि या मातीचं ते एक वैभव आहे, हे टिकूनच ठेवायला हवं. जीवन प्रवास हा कष्टाचा खडतर रानोमाळ भटकत असताना त्यांनी फक्त निसर्गाशी सख्य जोडले असे नाही तर जनावरांशी सुद्धा त्यांचे तेवढे स्नेहबंध निर्माण झाले. त्यांनी फक्त आपल्या घरातील माणसांकडेच बघितले असे नाही तर कुत्री, मांजरी, कोंबडी त्याचबरोबर म्हशी, बोकडं हा सुद्धा तिचा गोतावळा होता. आणि म्हणूनच फुगडीमधून ज्या हस्तमुद्रा आणि भावमुद्रा यांचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं त्या मुद्रामधून आपल्याला म्हशी, बोकडं या सगळ्यांचंच एक वेगळेपण अनुभवता येतं. त्यांचं जीवन या जनावरांशी, या निसर्गाशी किती समरस झालेलं होतं याची प्रचिती या फुगडी गीतातून, या लोकनृत्यामधून आल्याशिवाय राहत नाही. खूप कष्ट हेच त्यांचं जगणं आहे आणि हे जगणं त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला दिसतं. अंगामधील एक लवचिकता, उपजत असलेली लय, कष्ट करण्यासाठीची अभंग जिद्द आणि पावलामधलं बळ हे धनगरी स्त्रीचं एक वेगळेपण आहे. आणि हे वेगळेपण आपल्या फुगडी गीतातून त्यांनी कायमच जतन केलेलं आहे. करली ग करली डोलरसी, डोलरसी, करली ग करली डोलरसी, डोलरसी, कोण कोण पोचत पेडसी, पेडसी, कोण कोण पोचत पेडसी.
बोलत्यात बोलत्यात भाऊजी भाऊजी बोलत्यात बोलत्यात भाऊजी भाऊजी काय बाय हळली आसी काय बाय हळली आसी निसर्ग संस्कृती भूगोल इतिहास या सगळ्यांचा मिलाप या फुगडी गीतामधून आणि या नृत्यामधून आपल्याला दिसत राहतो. धनगरी स्त्रीला आणि एकंदरीतच समाज जीवन जर अनुभवायचं असेल तर या फुगडीतील पारंपरिकता जतन करणे अतिशय गरजेचं आहे. आणि हे जतन करत असताना विविध ठिकाणी जुने जाणते लोककलाकार ज्या आहेत त्या कलाकारांपाशी जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून माहिती करून घेऊन हे लोकधन टिकवणं हे अतिशय गरजेचं आणि महत्त्वाचं असं आहे. ह्या फुगडीचं हे वेगळेपण जतन करत असताना ही फुगडी जी आज विस्मृतीच्या उंबरठ्यावर आहे तिला परत एकदा नव्यानं पुनर्जीवित करणं आणि नवीन पिढीसाठी ती नव्या ऊर्जेनं नव्या उत्साहानं सादर करणं हे जर आपण लक्षात घेतलं तर त्या दृष्टिकोनातून विचार होईल आणि हा विचार या गोमंत भूमीसाठी तिथल्या माती आणि संचितासाठी महत्त्वपूर्ण असा विचार ठरेल.